आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रीय जनजाती गौरव दिन म्हणून पनवेल तालुक्यातील नेरेजवळील गाडेश्वर मंदिर येथे मंगळवारी साजरा करण्यात आली. वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. त्यावेळी बोलताना त्यांनी कष्टकरी आदिवासी समाजातील लोकांना पूर्व शिक्षणासह अनेक गोष्टींमध्ये अडथळे येत होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकली, त्यामुळे त्यांच्या जीवनात नवी क्रांती झाली असे प्रतिपादन केले. वनवासी कल्याण आश्रमाचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उदय टिळक, प्रमुख वक्ते कृषी शिक्षक अशोक भगत, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, रमेश पाटील, शांताराम चौधरी, वाजे सरपंच राजेश भालेकर, धुंदरे सरपंच अनुराधा वाघमारे, मालडुंगी सरपंच हर्षदा चौधरी, एकनाथ वाघे, मोहन मुजुमदार, विष्णू सफारा, रमेश भिडे, विष्णू वाघमारे, सुधीर कानपिळे, नारायण भगत, सुरेश वाघ, सुदाम पवार, संदीप शिंदे, गणपत भगत, गुरुनाथ ढुमणे, गजानन कातकरी, रमेश भोईर, अनिता सफारा, लता भगत, बेबी भगत, रत्नाकर जाधव, लक्ष्मण शीत, पद्माकर वाघ, शांता शेठ शेळके, जोमा निरगुडा, जनार्दन निरगुडा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. एकाही आदिवासी विद्यार्थ्याला त्याचं शिक्षण पैशाअभावी पनवेल तालुक्यामध्ये आम्ही थांबू देणार नाही याची ग्वाही आज या निमित्तानं या ठिकाणी मला आपल्या सर्वांना द्यायची आहे. तुम्हाला महाराष्ट्र शासन केंद्र सरकार जी मदत करत आहे ती मिळवून देणं आणि जिथं त्यांचे प्रयत्न थांबतील तिथे आम्ही मदत करणं यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत. आणि म्हणून वनवासी कल्याण आश्रमाने आमची चर्चा झालेली आहे की याच्या पुढच्या कालावधीमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या नावानं हे वर्ष चालू झालंय, याच्या पुढच्या वर्षासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची मदत लागेल त्यांना भगवान बिरसा मुंडा शिष्यवृत्ती या पनवेल तालुक्यातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. आपल्या या सर्व जी भावी पिढी ही समोर बसलेली आहे, मुली आज नाचपुड्यामध्ये भाग घ्यायला आल्या ठीक आहे, पण शिक्षणामध्ये सुद्धा मुली सुद्धा पुढे गेल्या पाहिजेत. बघा, एक मुलगी शिक्षिका झाली, मग ती मंत्री झाली, मग ती राज्यपाल झाली आणि मग तिथून राष्ट्रपती झालेली आहे. त्या मुली शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठेही कमी नाही आणि त्यामुळे यांना सुद्धा तितकीच तोलामोलाची संधी मिळाली पाहिजे. काय फरक पडत नाही, शिकलेल्या मुली या ठिकाणी त्यांचं काही लग्न ही शेवटची उद्दिष्ट त्यांचं ठेवून आपण चालणार नाही, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आजचा कार्यक्रम हा मदत करणारा ठरला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. इतर मान्यवरांचेही समायोजित भाषणे झाली, तर प्रमुख वक्ते कृषी शिक्षक अशोक भगत यांनी देखील मार्गदर्शन केले. आदिवासी समाजातून MA BEd झाल्याबद्दल दत्तात्रय घुटे आणि BE इलेक्ट्रॉनिक्स झाल्याबद्दल प्रमिला भगवान ढुमणे यांचा यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. भगवान बिरसा मुंडा यांनी असे लढे उभारले आणि इंग्रजांना त्या काळी आपल्या देशामध्ये परकीय सत्ता होती आणि त्या जुलमी सत्तेच्या विरुद्ध लढा पुकारून इंग्रजांना सलोकी पलो करून सोडले आणि त्यांनी त्या लढ्यामध्ये आपल्या समाजाचं एक हत्यार आहे, गलोल त्याला आपण बेचकी बोलतो, तीर म्हणजे बाण, या त्यांच्याकडे तोफा नव्हत्या. हा जो माझा समाज आहे या समाजाकडे स्वयंप्रेरणेने तयार केलेले शस्त्र आहे ते म्हणजे गलोल बेचकी. या बेचकीमध्ये ते युद्धामध्ये इंग्रजांना मारायचं आहे. 20 लोकांनी चढाई केली तर ते 18 जणांना मागून मारायचे, मग दोन पळून जायचे. असं सळो की पळो करून सोडलं इंग्रजांना आणि या भारत मातेच्या देशा या लढ्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट करून आपला समाज, आपली समाज व्यवस्था काय पाहिजे याचा आदर्श त्यांनी आपल्याला घालून दिला. मित्रांनो, त्यांना पण भगवान ही डिलीट का दिली, त्यांनी त्यावेळेला जडीबुटी आदिवासी समाज कुठे राहायचा, आदिवासीच का बोलतो हे सगळ्यांना माहीत आहे, पण आदिवासी समाज माझा जंगलात राहणारा होता. त्यांना त्यांचा रोजचा संपर्क वनस्पतीशी होता, मग त्या वनस्पतीमध्ये
गुणधर्म आहेत आपल्या शरीरामध्ये असलेल्या व्याधी नष्ट करण्याचे, असे पॉवरफुल व्याधी नष्ट करण्याचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं. आणि आमच्या ह्या विखुरले समाजाला दवाखान्यात जायला वेळ नव्हती, रस्ता नव्हता, लाईट नव्हती, काही नव्हती, पण अशा समाजाला त्यांनी जडेबोट्या देऊन उपचार करून बरे केले आणि ते या समाजाचे भगवान बिरसा मुंडा झाले.